नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं रेसिपी विथ सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण फेमस अशी चायनीज रेसिपी गोबी मंचुरियन किंवा व्हेज मंचुरियन बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, येथे मी 3 कप गोबी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासाठी लागणारे सॉस, सोया सॉस 2 चमचा, रेड चिली सॉस 2 चमचा, टोमॅटो सॉस 2 चमचा. इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, मक्याचे पीठ. इथे मी 1 कप मक्याचे पीठ घेतलेलं आहे, पण आपण बॉल्स बनवण्यासाठी यातील 1/2 कप मक्याचे पीठ वापरणार आहोत. त्याचबरोबर 1/2 कप मैदा, 2 चमचे तांदळाचे पीठ, कांदा 1 कप, ही ढोबळी मिरची आहे ही लहान 1 कप आहे. तुम्ही येथे लाल ढोबळी मिरची किंवा येल्लो ढोबळी मिरची वापरू शकता, पण माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी ही वापरली. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, आलं लसूण पेस्ट, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस दोन्हीतली काहीही वापरू शकता, तेल बॉल्स तळण्यासाठी, पाणी. आता आपण ह्या कट केलेल्या कोबीमध्ये मीठ घालणार आहोत थोडंसं, आणि ह्या कोबी हलवून असा ठेवणार आहोत, कारण की याला मस्त असं पाणी सुटतं. 15-20 मिनिट असं आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे नंतर आपण बॉल्ससाठीचे पीठ तयार करू. तुम्ही बघू शकता इथे कोबीला आपल्या पाणी सुटलेलं आहे. आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत व यामध्ये आपण घेतलेले कॉर्नचे पीठ घालणार आहोत. कॉर्नचे पीठ 1/2 वाटी घालायचे. हे राहिलेले पीठ आपण नंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत. इथे मैदा 1/2 कप, त्याचबरोबर तांदळाचे पीठ 2 चमचे, थोडासा कांदा. कांदा तुम्ही यामध्ये ॲड केला नाही तरी चालेल. व ढोबळी मिरची यामध्ये, यामुळे चव छान येते. तुम्ही यामध्ये कांद्याची पात ही ॲड करू शकता, पण या सीझनमध्ये कांद्याची पात अवेलेबल नसते, त्यामुळे मी ॲड केलेली नाही. चवीपुरतं मीठ, आपण आधी मीठ घातले होते त्यामुळे मीठ घालताना थोडीशी दक्षता घ्यायची. आलं लसूण पेस्ट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, नाहीतर डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये पण ॲड करू शकता. यामध्ये आपण 1 चमचा सोया सॉस घालणार आहोत, त्यामुळे छान चव येते. तुम्ही येते फूड कलर ही बाहेर मिळणाऱ्या मंचुरियनमध्ये फूड कलर वापरतात, पण आपण घरी बनवतोय होममेड, त्यामुळे फूड कलर वापरायचा नाही. असेल तर तुम्ही वापरू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळणार आहोत. जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. सुरुवातीला कोबीला पाणी सुटलेले असते, त्यामुळे हेच हलवून घ्यायचे आहे व एक जीव करायचे. लागलं तर 2-3 चमचे पाणी वापरायचे आहे. गडबडीत सांगायचं राहूनच गेले, यामध्ये 1/2 चमचा गरम मसालाही वापरायचा आहे व हे छान असं हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपलं बॉल्स घालण्याचं पीठ हे एकदम तयार झालं आहे. हे नीट मी हलवून मळून घेतलेलं आहे. हे एकदम घट्ट असं आहे. तुम्ही बाहेर खाता हे मंचुरियन गोल गोल असे बॉल्स असतात, तुम्ही हाताने सुद्धा गोल गोल करून, आपण जसं पुरीसाठी गोळा मिळतो तसं हे करूनही घालू शकता, पण मी सिंपल चमच्यानं घालत आहे. चमच्यानेही तुम्हाला गोल आकार बघू शकता. बाहेर चायनीज ह्याच्यामध्ये त्यांना सवय झालेली असते, त्यामुळे त्यांचं ते गोल गोल राऊंड शेपमध्ये पडतं. आपण हे बॉल्स सगळे असे घालून घेणार. मी तेलामध्ये बॉल्स सोडलेले आहेत. आपण आता ते थोडे एका साईडून भाजले, 1 मिनिट झाला की ते आपण परतून घ्यायचं. थोडस सावकाश नाही करायचं आहे, कारण अंगावर तेल उडू शकतं. हे नीट असं 2-3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता दोन्ही साईडनं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आपले मंचुरियन बॉल्स तळून तयार आहेत. 3-4 मिनिट हे व्यवस्थित परतले आहेत, ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढणार आहोत.
मी बॉल्स एका प्लेट मध्ये सर्व केलेले आहेत. याचा आकार असं राऊंड असा नाही आहे, कारण आपण हे चमचाने घातले. तुम्हाला जर राऊंड हवा असेल तर तुम्ही हाताने पुरी सारखं गोळा करून घालू शकता किंवा सिंपल हाताने सोडू शकता. जर तुमचे बॉल्स तेलामध्ये जर सुटत असतील किंवा कोबी असा सेपरेट होत असेल तर भिजायचे काही कारण नाही. त्यामध्ये थोडं मैदा ऍड करा, थोडस कॉर्नफ्लॉर ऍड करा, चवीपुरतं मीठ घाला, परत हलवून घ्या आणि परत तुम्ही सोडायला लागू शकता. ही कुरकुरीत अशी भजीच तयार होतात कोबीची, खायला एकदम सुंदर. आमच्या घरी तर अशीच भजी संपून जातात मंचुरियनच्या आधी. आता आपण मंचुरियनसाठी लागणारी ग्रेव्ही किंवा तडका बघणार आहोत. इथे आपले मंचुरियन बॉल्स तयार आहेत. मी पूर्ण पिठाचे मंचुरियन बॉल्स घालून घेतले. तुम्ही बघू शकताय किती खुसखुशीत झाले आहेत. जर तुमचे बॉल्स मऊ असतील तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचे पिठाचे प्रमाण कमी झाले आहे, कारण तांदळाच्या पिठामुळे त्याला खुसखुशीतपणा येतो. आता मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल ओतायचे आहे. तेल थोडं कडलं की त्यामध्ये कांदा, एक मिनिटानंतर 1 ते 1.5 मिनिटानंतर कांदा सोनेरी असं झालेला आहे. आता त्यात आपण ढोबळी मिरची ॲड करणार. त्यावेळी तुम्ही टोमॅटो जरी ॲड केला तरी चालतो. त्याचबरोबर मी थोडा 1 कप कोबी, त्यातला 1/2 कप कोबी आपण यात घालणार होतो. 1/2 कप आपण गार्निशिंगसाठी किंवा मंचुरियन सर्व करण्यासाठी ठेवणार आहे. गॅस मंद असल्यावर ठेवून 2 ते 3 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ते कांदा कोबी थोडा ड्राय वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडस तेल वाढवलं तरी चालेल, पण जास्ती पण तेल यूज करायचं नाही आहे. कांदा मस्त असा ब्राउनिश झाला आहे. आता आपण त्यामध्ये आले लसूण पेस्ट ऍड करणार आहोत. आले लसूण पेस्ट 1 मिनिट परतून आले लसूण पेस्ट मस्त असे भाजून आलेले. आता आपण त्यात आपले सॉस घालणार आहोत. ते आपले मंचुरियन बॉल्सच्या अंदाजाने मिळते एवढा 2 चमचे सोया सॉस टाकलेला आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा रेड चिली सॉस. रेड चिली सॉस प्रमाणात वापरायचं आहे, नाहीतर मंचुरी तिखट होऊ शकते. तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही त्याचे प्रमाण वाढवू शकता. मस्त असं सुगंध येत आहे. हे मीठ घालून घ्यायचे आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. येथे मी कॉर्नचे पीठ 1 चमचा घेतले होते, त्यामध्ये पाणी घातलेले आहे. ही ग्रेव्ही घट्टसर अशी होण्यासाठी आपण ती हे पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. यामुळे ग्रेव्ही नीट होते व याला चवही चांगली येते. आता कॉर्नचे पीठ 1 ते 2 मिनिट पाण्याचं शिजू द्यायचं. तोवर आपण यात चवीपुरतं मीठ घालणार. मिठाचे प्रमाण एकदम थोडेसे हवे, कारण की आपण यामध्ये सॉस ॲड करतो. सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. मस्त असं सुगंध येत आहे. जर तुम्हाला हे पूर्ण घट्ट असं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्हीची थिकनेस हवी तशी तुम्ही ठेवू शकता. यानंतर आपण यामध्ये आपले मंचुरी बॉल्स घालणार आहोत. मंचुरी बॉल्स जास्तही वेळ यामध्ये ठेवायचे नाहीत असे गरम गॅसवर, नाहीतर ते मऊ पडतात, रुचकर असे लागत नाहीत. मंचुरियन्स मस्त असे रेडी झाले आहेत. मी 1-2 मिनिट परतले आहेत. आता आपण लास्टला त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाच्या रसामुळे त्याला जास्त अशी चटपट अशी चव येते. अर्थातच आपली मंचुरियन रेडी झाली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. मंचुरियन प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी रेडी आहे.
आपण हळूहळू ती प्लेटमध्ये नीली तशी काढणार आहोत. मस्त अशी दिसत आहे आपली मस्त अशी चायनीज कोबी मंचुरियन तयार आहे. आता आपण त्यावर कोबीस गार्निश करणार आहोत. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, तशी तर कोबी मंचुरियमध्ये नसते तरी पण छान चव लागते, त्यामुळे मी घालणार आहोत. जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता. त्याचबरोबर ढोबळी मिरची, मस्त अशी तोंडाला पाणी सुचणारी मंचुरियन रेडी आहे. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. परत असंच भेटू नव्या एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा.